Hello dear students and welcome back to Repkemia. After a very long time, खूप मोठा ब्रेक घेऊन फायनली आपण परत एकदा व्हिडिओज अपलोड करायला स्टार्ट करतोय आजपासून. तर एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहे. ही जी सिरीज आहे ती स्पेशली बनवत आहे फॉर MHT CET स्टुडंट्स जे आत्ता येणारी 2024 ची एक्झाम देणार आहेत. ही सिरीज स्पेशली त्यांच्यासाठी आहे. आता काय आहे ह्या सिरीजमध्ये आपण नक्की काय डिस्कस करणार आहे, तर इथे तुम्हाला नाव दिसत असेल की इथे वी आर गोइंग टू डिस्कस ओनली इम्पॉर्टंट टॉपिक्स. नाऊ व्हॉट आर इम्पॉर्टंट टॉपिक्स? तर असं नाही आहे की ते मला इम्पॉर्टंट वाटतात म्हणून मी डिस्कस करतोय. तर हे असे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरून CET एक्झाममध्ये वी विल फाईंड मॅक्झिमम क्वेश्चन्स. खूप सारे क्वेश्चन्स ज्या टॉपिक्सवरून आपल्याला दिसणार आहेत असेच स्पेसिफिक टॉपिक आपण डिस्कस करणार आहे आणि तेही डिस्कस करणार आहे थ्रू PYQs. कॉज एक्झामला आता हार्डली एक 1.5 मंथ राहिलेला आहे, ऍक्च्युली तोप तेवढा पण नाही. जर PCBची एक्झाम बघितली तर 16th पासून स्टार्ट होती, तो हार्डली एक महिनाच राहिला आहे फक्त. आणि मग ह्या लास्ट टाईममध्ये अख्खा चॅप्टर डिस्कस करणं हे मला व्हॅलिड वाटत नाही आहे. सो इन्स्टेड ऑफ डिस्कसिंग कम्प्लीट चॅप्टर वी विल डिस्कस ओनली स्पेसिफिक टॉपिक्स. एक सर्टन टॉपिक्स डिस्कस करू की ज्याच्यावरून गेल्या काही एक्झाममध्ये स्पेशली 2021, 2022 आणि 2023 मध्ये बरेच सारे क्वेश्चन्स आलेले आहेत आणि ती कन्सेप्ट डिस्कस करून इमिजिएटली वी आर गोइंग टू डिस्कस एक 5 to 6 क्वेश्चन्स बेस्ड ऑन दॅट कन्सेप्ट. तो फर्स्ट ऑफ ऑल व्हिडिओ लेंथ खूपच छोटी असणार आहे, हार्डली 10 to 15 मिनिट्सचेच व्हिडिओ बनवणार आहे आणि डेली एक कन्सेप्ट अपलोड केली जाईल. सो नेक्स्ट 40 डेजमध्ये आय विल ट्राय टू टार्गेट सच 40 कन्सेप्ट की ज्याच्यावरून CET एक्झाममध्ये क्वेश्चन बनण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतील. ओके, तो 50 क्वेश्चन्सचा पेपर आहे आपला, 50 क्वेश्चन्स टार्गेट करायचे आणि त्यासाठी माझ्याकडून ॲज अ हेल्प पॉईंट ऑफ व्ह्यू मी अशा काही सर्टन कन्सेप्ट फोकस करणार आहे की ज्याच्यामधूनच मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला ह्या एक्झाममध्ये दिसणार आहेत. ऑल राईट देन, सो एक्सप्लेनेशन आय गेस इनफ आहे अबाउट धिस सिरीज. इफ यू लाईक धिस सिरीज देन नक्कीच ह्या अख्ख्या सिरीजला फॉलो करा आणि जे कोणते फ्रेंड्स असतील तुमचे जे 2024 ची CET एक्झाम फोकस करतात तर त्यांच्याशी नक्की शेअर करा. ऑल राईट देन, तो आजची जी पहिली कन्सेप्ट आहे व्हिडिओचं जे हेडिंग आहे त्यानुसार जी फर्स्ट आपली आजची कन्सेप्ट आहे इज पॉईंट नंबर 1.5.2. जो पहिला चॅप्टर आहे आपला सॉलिड स्टेट, त्या सॉलिड स्टेट मधून आपण डिस्कस करणार आहोत. कन्सेप्ट काय आहे? तर दिस कन्सेप्ट इज रिलेशन बिटवीन मोलार मास, ज्याला आपण डिनोट करणार आहे ॲज अ कॅपिटल M, डेन्सिटी ज्याला डिनोट करणार आहे ॲज D, अँड युनिट सेल एज लेंथ ज्याला आपण डिनोट करणार आहे ॲज अ A. तर ह्यांच्यामधलं रिलेशन हा आजच्या टॉपिकचं डिस्कशन असणार आहे. बघा मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून देतो कॉज डेरिवेशन आता एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तो डायरेक्टली मी फॉर्म्युला सांगेन, डी इज इक्वल टू झेड इंटू कॅपिटल M अपॉन A³ इंटू NA. दिस इज युअर फॉर्म्युला. या फॉर्म्युलामध्ये डी स्टँड्स फॉर डेन्सिटी, हा जो झेड आहे दिस झेड इज नंबर ऑफ पार्टिकल्स. आता हे नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? तर जर SCC असेल तर दिस विल बी 1 पार्टिकल, जर BCC असेल तर दिस विल बी 2 पार्टिकल्स अँड FCC असेल तर दिस विल बी 4 पार्टिकल्स. ओके, तर झेडची व्हॅल्यू 1, 2 किंवा 4 पैकी घ्यायची आपल्याला. M मोलार मास एकतर गिवन असेल किंवा फाईन करायचं असेल. सेकंड डेन्सिटी आयदर गिवन असेल ऑर फाईन करायची असेल. अँड A एज लेंथ सेम गिवन असेल ऑर फाइंड करायची असेल. आणि हा आहे NA. दिस NA इज अवोगॅड्रो नंबर विच इज 6 × 10⁻². MCQ एक्झामसाठी 6.022 घेणं रिक्वायर्ड नसणार आहे. सो वी विल सिम्पली टेक 6 × 10⁻². ओके, तो फॉर्म्युला आपल्या समोर आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे डोक्यामध्ये. डी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन A³ इंटू NA. जर फॉर्म्युला क्लिअर असेल तर वी विल डिस्कस द क्वेश्चन. बघा आता क्वेश्चन काय आहे. फर्स्ट क्वेश्चन जो आहे आपल्याकडे, कॅल्क्युलेट डेन्सिटी, डेन्सिटी फाईन करायची आहे. हॅविंग मोलार मास म्हणजे कॅपिटल M आपल्याला दिला आहे आणि फॉर्म सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर म्हणजे झेड सांगितलं आहे 1.
ओके फॉर्म्युला वरतीच लिहिला होता. सो डेन्सिटी इक्वल टू मी आता लिहितो झेड म्हणजे व्हॅल्यू आहे 1 इन टू मोलार मास आहे आपल्याकडे 210 डिवायडेड बाय ए क्यूब एन ए. ह्याचा प्रॉडक्टच त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे. सो काम आपलं अजून सोपं करून टाकलं की ए क्यूब इन टू एन ए त्याचा डायरेक्टली प्रॉडक्ट त्यांनी दिलाय 21.5. ओके आता बघा ऑप्शन्स समोर आहेत त्यामुळे आन्सर काढणं काही डिफिकल्ट टास्क राहत नाही. 210 बाय 21.5 जर कराल तुम्ही तर आन्सर शुड बी लेस दॅन 10. 10 पेक्षा थोडंसं कमी असलं पाहिजे आणि 10 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे एकच ऑप्शन दिसतोय 9.77. तो हा पहिला ऑप्शन करेक्ट बनेल. हा क्वेश्चन आला होता MHT CET 2023 14 मेच्या शिफ्टमध्ये. ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण डिस्कस करतोय व्हॉल्यूम फाइंड करायचे. त्यासाठी मी तोच फॉर्म्युला रिअरेंज करतो. हा फॉर्म्युला होता डी इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. आता फॉर्म्युला बनेल ए क्यूब इक्वल टू झेड इंटू एम अपॉन डी इंटू एन ए. ओके डेन्सिटीला डी ऑर रोने सुद्धा डिनोट करू शकतो जे इथं केलेलं आहे. सो रोने डिनोट केलं तरी चालणार आहे. बघा आता व्हॉल्यूम फाइंड करतोय. झेड व्हॅल्यू घ्यायची तर आपल्याला दिलेलं आहे बीसीसी. बीसीसी म्हणजे झेड झाला 2. सो 2 इंटू मोलार मास गिवन आहे 56 डिवायडेड बाय खाली व्हॅल्यू दिलेली आहे 4.8 इंटू 10^24. ओके मी थोडंसं चेंजेस ह्याच्यामध्ये काय करतोय बघा. तर 2 इंटू 56 आणि खाली घेतो मी आता 48 इंटू 10^23 एक शिफ्ट केला. ठीक आहे आता इथे डिव्हिजन जर करायला जातोय तर बघा 8 टेबल माहीत असेल तर 8 6 येऊन जाईल आणि इथे 8 7 येऊन जाईल. राईट देन 6 आणि 2 हा जर कॅन्सल केला तर इथे 3 बनेल. आता 7/3 म्हणजे आन्सर 2 पेक्षा थोडंसं जास्त आहे कारण 3 2 6 असतो तर 2 पेक्षा थोडंसं जास्त आहे आणि या 10^23 वर गेलेला आहे तो -23 झालाय. पण तो बघायची पण गरज नाही कारण पॉवर बघा सगळीकडे सेम आहेत सगळीकडे पॉवर सेम आहेत पण आन्सर 2 पेक्षा थोडं जास्त पाहिजे. सो हे आन्सर इथे दिसतंय आपल्याला 2.33. सो ऑप्शन डी विल बी करेक्ट ऑप्शन. अगेन 2023 क्वेश्चन घेतलाय मी. क्वेश्चन होता फ्रॉम 14 मे का शिफ्ट. नेक्स्ट मध्ये बघा परत एकदा आपण व्हॉल्यूम फाइंड करतोय. तो हा जो क्वेश्चन आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून लगेच स्वतःचा स्वतः कॅल्क्युलेट करू शकता आणि आन्सर कम्पेअर करू शकताय. ठीक आहे फॉरवर्ड करत चला. एक कन्सेप्ट बघितली की प्रत्येक वेळेस अख्खा व्हिडिओ बघणं रिक्वायर्ड नसणार आहे. इफ यू आर क्लिअर विथ दिस कन्सेप्ट देन डायरेक्टली सॉल्व द क्वेश्चन. क्वेश्चन समोर आहे व्हिडिओ पॉज करा क्वेश्चन सॉल्व करा. ओके बघा आता सेम फॉर्म्युला व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. FCC गिवन आहे सो इथे येईल फक्त 4 तेवढा चेंज झाला इंटू 180 डिवायडेड बाय रो एन ए त्याची व्हॅल्यू गिवन आहे 120 इंटू 10^21. तो कॅन्सल आउट केलं हे इथे 3 आला इथे 2 आला 2 इथे कॅन्सल आउट केला इथे 2 आला. तो ओव्हरऑल 2 × 3 दॅट इज 6 वाला ऑप्शन इथे दिसतोय आपल्याला 6 × 10^-21 हा जेव्हा वर जाणार आहे. सो दिस वॉज युअर अनदर व्हॉल्यूम 2023 क्वेश्चन फ्रॉम 13 मे का शिफ्ट. नेक्स्ट बघा कॅल्क्युलेट अगेन डेन्सिटी. जो पहिला क्वेश्चन केला होता आपण क्वेश्चन 4 डिस्कस करतोय. तो क्वेश्चन जो फर्स्ट क्वेश्चन केला होता तसाच क्वेश्चन आहे. डेन्सिटी फाइंड करायची आहे बाकीच्या व्हॅल्यूज गिवन आहेत. FCC सांगितलंय म्हणजे 4 झाला इंटू 27 हे मोलार मास गिवन आहे डिवायडेड बाय ए क्यूब ए ने दिलेला आहे आपल्याला 38.5. ए क्यूब ए ने गिवन आहे 38.5. ओके सो आता अगेन रफली कॅल्क्युलेशन करू आपण. 9 टेबल जर बघाल तर 9 3 27 असतं राईट इथे 3 येऊन जाईल आणि खाली जो आहे 9 4 36 असतं 9 4 36 असतं तर ते 4 पेक्षा थोडंसं आन्सर जास्त असेल राईट. 4 पेक्षा आन्सर काय असणार आहे स्लाइटली जास्त असणार आहे. आता हे 4 आणि इथले 4 कट डाऊन केले राईट तर इथे जे राहणार आहे ते 1 point something असेल. 1 पेक्षा आन्सर थोडंसं जास्त आहे. दॅट इंडिकेट हे काय इंडिकेट करतंय तर ओव्हरऑल व्हॅल्यू ही 3 पेक्षा थोडी कमी असली पाहिजे. होपफुली तुम्हाला हे समजत असेल की 3 / 1 हे 3 असणार आहे. 3 / 1 point something तर ते 3 पेक्षा कमी असणार आहे राईट. मग 3 पेक्षा थोडंसं कमी बघा इथे आहे 2.8. सो त्याला आपण मार्क करूया. बघा हे असे अप्रॉक्सिमेशन लावणं रिक्वायर्ड आहे. रिझन बिंग की तुम्हाला जो सीईटीचा क्वेश्चन आहे
तो पटापट सॉल्व करायचा आहे. मी ऑलवेज सांगतो की केमिस्ट्रीचा क्वेश्चन हा जनरली तुम्ही 30 सेकंड्समध्ये सॉल्व्ह करा. जर थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन असेल तर तो 40 to 45 सेकंडपर्यंत जाऊ देत, पण त्याच्यापेक्षा पुढे जायला नको आहे. दो सी ई टीने दिलेला टाईम 54 सेकंड्स आहे, बट आपल्याला फिजिक्ससाठी जास्त टाईम अलॉट करायचा आहे, त्यामुळे केमिस्ट्रीचा क्वेश्चन हा पटापट सुटला पाहिजे. ऑल राईट, विल शिफ्ट टू द नेक्स्ट वन. बघा, तीन रिलेशन होते, डेन्सिटी होतं, व्हॉल्यूम होतं, ते वरच्या दोन क्वेश्चनमध्ये, चार क्वेश्चनमध्ये दाखवलं. आता मोलार मास आहे, मोलार मास फाईंड करायचं आहे. त्यासाठी रिलेशन कसं बनेल बघा, तर मोलार मासचा फॉर्म्युला रिअरेंज केला तर तो असा बनेल, डी इंटू ए क्यूब एन ए डिवायडेड बाय झेड. हे असं रिलेशन बनेल, राईट. सो इथे जर ह्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या, डेन्सिटी, डेन्सिटीची व्हॅल्यू दिलेली आहे 7.8, देन ए क्यूब एने अख्खा सांगितलं आहे त्यांनी 16.2, डिव्हायडेड बाय झेडची व्हॅल्यू, इथे आता बी सी सी आहे, हा बी सी सी आहे, तर ते असणार आहे 2. ओके, तर आता ह्याला जर ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही 7.8 आणि 2 ह्याने जर कट डाऊन इथे करताय तर धिस विल बी 3.9. ओके, आणि आता 16.2 ने 3.9 आपण मल्टिप्लाय करतोय. ओके, आता इथे कसं आहे बघा, आता ऑप्शन दिलेले जे आहेत ते बरेच जवळजवळचे आहेत, स्लाईटली जवळजवळचे आहेत, बट एवढं बघा तुम्ही सांगू शकता. 16चा टेबल जर घ्याल तर 16 4 असतो 64, राईट. आता 3.9 ने मल्टिप्लाय करताय तर हे आन्सर जे आहे 0.1 ने जर कमी कराल तर ते येणार आहे 62.6 येऊन जाईल, 62.4 येऊन जाईल. पण हे 16.2 आहे म्हणजे आन्सर बघा ह्या दोघांच्या थोडंसं मध्ये असेल, राईट. ह्या दोघांच्या मध्ये इथे मला हा एकच ऑप्शन दिसतोय. ओके, म्हणून मग हा ऑप्शन करेक्ट झाला. स्लाईटली जवळ आहेत आन्सर, त्यामुळे थोडं प्रिकॉशन घेऊन सॉल्विंग केलं. ओके, नाहीतर डायरेक्ट आपण सॉल्व करून सांगू शकतो 64 जवळपास, पण 64 जवळपासच बरेच सारे ऑप्शन आहेत. ओके, बघा लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनमधला. अगेन मोलार मास फाइंड करतोय आपण. मोलार मास फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला अगेन सेमच आहे. डेन्सिटीची व्हॅल्यू घेतली 9.3 इंटू ए क्यूब एन ए घेतला 22.6, आणि सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आहे, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आहे म्हणून डिव्हिजनमध्ये येणार आहे 1. ओके, आता 22.6 इंटू 9.3 तुम्ही करताय तर बघा ऑप्शन समोर दिसत आहेत तुम्हाला. ओके, हे जे ऑप्शन्स आहेत बघा, हे तर किती छोटे छोटे ऑप्शन दिलेत बघा, तर हे तर मॅच करणं शक्यच नाही ना. 10 आसपास मल्टिप्लिकेशन आहे. सो ओव्हरऑल आन्सर आपलं बनणार आहे 210.2. ओके, सो दॅट्स इट फॉर धिस व्हिडिओ. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मोलार मास अँड ए. असंच अजून एक रिलेशन ह्याच्यावर बनतं, टू फाइंड टाईप ऑफ युनिट सेल, जे आपण एक सेपरेट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो आजचा मेन डिस्कशनचा पॉईंट जो होता त्याच्यावर बेस्ड आपण 6 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. ही जी PDF आहे, ह्या PDFमध्ये मी अजून खाली 2 क्वेश्चन अटॅच करणार आहे. यू कॅन गो इन डिस्क्रिप्शन लिंक, डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला लिंक, एक गुगल ड्राईव्हची लिंक मिळेल जिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये अजून 2 क्वेश्चन्स ॲड केलेले असतील, ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करा अँड देन यू कॅन कमेंट द आन्सर. जे काही आपला चॅट बॉक्स असेल त्याच्यामध्ये आन्सर कमेंट करा, सो दॅट वी कॅन रेक्टिफाय ते करेक्ट आहे की नाही. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन अँड सी यू इन टुमारोज सेशन.